हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल असावरी रेसिपीज अँड ब्लॉग. तर आज मुगाची भजी कशी करायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथं एक वाटी मूग भिजवून घेतलेले आहेत आणि चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. आणि आता मूग मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणे, थोडीशी कोथिंबीर टाकणे आणि मिरच्या टाकून देणे, आणि याच्यामध्ये थोडस एक चमचा जिरं टाकणे आणि हे मिक्सरला बारीक करून घेणे. पाणी न टाक आणि याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकणे आणि हे परत मिक्सरला ग्राइंड करणे आणि हे असं छानपैकी बारीक करून घेणे. तर इथं वाटण्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये तवीपुरतं मीठ, आणि एक कांदा कापून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकायचा आहे. तर बनत. तर आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये लागल्यास थोडंसं पाणी टाकणे आणि छानपैकी मिक्स करणे. आणि याच्यामध्ये दोन चमचे गरम तेल टाकून घेणे आणि ते मिक्स करणे छानपैकी. आणि आता याचे छोटे छोटे भजी सोडून घेणे. तर याच्यामध्ये अशा प्रकारे सगळ्या भजी सोडून घेतलेले आहेत. तर इथे भजीला गोल्डन कलर आलेला आहे, तर दुसऱ्या बाजूने थोडस तळून घेत तिथं पण गोल्डन कलर यायला पाहिजे. तर आता भजी पलटी करून घेतलेली आहे. तर भजी आता दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची आहे. भजी दुसऱ्या साईडनी पलटी करायची म्हणजे त्या दुसऱ्या साईडनेही तळल्या जातात. आणि लो टू मिडियम गॅसवर ह्या भजी तळून घ्यायच्या. तर आता भजी तळून तयार आहेत. आता ह्या भजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. तर तयार आहेत मुगाच्या भज्या, ह्या खायला खूप टेस्ट. तर तयार आहेत मुगाच्या भजी. तर या भजी खूप छान लागतात खायला आणि ह्या भाजी खूप पौष्टिक पण असतात. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही ह्या भाज्या ट्राय केल्या की नाही ते पण सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.